पनवेल महापालिका क्षेत्रामधील पनवेल आणि नवीन पनवेल येथील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भोकरपाडा येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटला भेट देऊन याची पाहणी केली व एमजेपीच्या अधिकाऱ्यांसोबत या समस्येसंदर्भात चर्चा केली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अनिल भगत यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे आणि पनवेल महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिक माहिती दिली आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल शहर यांना पाण्याची इथं प्रचंड कमतरता भासून येते. याच्याबद्दल आज आम्ही येथे एमजीपीचे सर्व अधिकारी यांना आम्ही इथे भेटायला आलेलो आहोत. त्यांनी आम्हाला इथे माहिती दिली की भोकरपाडा ते इथपर्यंत 6500 मीटरची लाईन आहे. त्यांनी त्याच्यासाठी स्पेशल लाईन टाकलेली आहे. फक्त सांगता या इथं समोर आपल्याला जे 10 मीटरचं आपल्याला अंतर दिसतंय, याच्याबद्दल एक मालकी हक्काबद्दल आणि त्याच्या पेमेंटच्या वादाबद्दल प्रश्न बाकी असल्यामुळे म्हणूनच या इथे तेवढं फक्त कनेक्शनचं राहिलेलं आहे. परंतु लवकरच हा या प्रश्नातून मार्ग आपण काढायचा प्रयत्न करतो आहोत आणि लवकरच सांगा पनवेलकरांना 10 ते 15 दिवसामध्ये एक्सप्रेस फीडरची सुविधा प्राप्त होऊन त्याच्यामुळे पाण्यामध्ये सध्या भासून येणारी कमतरता ही नक्कीच कमी होऊ शकेल. याच्याबद्दल या इथे एमजीपीने आपल्याला सांगता याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आपण पण आशा करूया की पुढील काळामध्ये आपल्या पाण्याचा तुटवडा जो आहे तो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल अशी आपण सर्वजण मिळून अपेक्षा करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.